आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। लोणावळ्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। हॉटेलच्या स्विमिंग टँक मध्ये बुडून 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। लोणावळ्यातील एका विलामध्ये वाढदिवस करण्याचा बेत पवार कुटुंबियांनी आखला होता। यावेळी वडील चेकिंगच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असताना मुलगा स्विमिंग टँकच्या दिशेने गेला आणि खेळण्याकडे आकर्षित होऊन पाण्यात पडला। त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय।